जळगावच्या रावेरमधल्या गारबर्डी धरण परिसरात 9 पर्यटक अडकले. सुकी नदीवर धरण ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळे 9 पर्यटक या ठिकाणी अडकले होते. संध्याकाळच्या दरम्यान ते पुरामध्ये अडकले. स्थानिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. वेगानं वाहणाऱ्या या पाण्यातून दोरखंडाच्या मदतीनं अडकलेल्या या सर्वांची सुटका करण्यात आली आणि हा सगळा सुटकेचा थरार मोबाईलमध्ये चित्रित झालेला आहे. रावेरमधली घटना आहे जळगाव जिल्ह्यातल्या. रावेरमधल्या या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. दोरखंडाच्या सहाय्यानं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं. सुकी नदीवरचं धरण ओव्हरफ्लो झालं आणि त्यावेळी अचानक प्रवाह वाढला. त्यामुळे 9 पर्यटक या ठिकाणी अडकलेले होते. संध्याकाळच्या दरम्यान ते पुरात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अगदी अंधार झाला होता. स्थानिकांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलं. तातडीनं स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि या पर्यटकांची सुटका केली. हे मुलं सर्व मुक्तीनगरचे आहेत. नवमूरला आहे तिथून. या मुलांनी फिरायला आले, फेरफटका मारायला आलो ते. अचानक नदीला पूर आला. दुपारी मध्य प्रदेशमध्ये पाणी पडलं, त्यामुळे हे मुलं अडकून गेले. कसं वाचवलं यांना तुम्ही? सर्व गारबडीचे रहिवासी तुम्ही की पालचे? छत्रपतींचा विचार म्हणजे